नमस्कार विद्यार्थी ओ हो मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत नीट यू जी काउन्सिलिंग प्रोसेसमधील ऑल इंडिया कोट्याचा एम सी सी थ्रू होणाऱ्या राऊंड थ्रीचा रिझल्ट आपल्यासोबत आला आणि महाराष्ट्र राज्यामधील आठ नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये हायर साईडनं कोणाचा कट ऑफ आणि लोअर साईडनं कोणाचा कट ऑफ लागला हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा चॉईस फिलिंगमध्ये खूप काही फॅक्टर्स आपण विचारात घेऊन चॉईस फिलिंग देत असतो त्यामध्ये इस्टॅब्लिशमेंट किंवा कॉलेजची स्थापना हा पण टॉपिक आपण लक्ष देत असतो परंतु ह्या आठही कॉलेजचा स्थापना ही दोन हजार चोवीस असल्यामुळे त्यामुळे इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट हा जो टॉपिक आहे तो आपल्याकडे या ठिकाणी लागू होत नाही बऱ्याच वेळा पेशंट फ्लो असेल किंवा कनेक्टिव्हिटी किंवा सिटी लेवल त्याचबरोबर सिटी कोणती आहे शहरापासून ते शहरामध्ये एका खेड्यामध्ये आहे किंवा त्या ठिकाणी असणारा पेशंट फ्लो त्याच्यामध्ये अॅकॅडमिक्स किंवा पाठीमागच्या विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज त्याचे रिझल्ट पी जी आणि यू जी असण्याची श शक्यता आणि त्याची कनेक्टिव्हिटी या सर्व गोष्टीचा इन्फ्रास्ट्रक्चर पण त्यामध्ये एक महत्त्वाचा टॉपिक असतो त्याचबरोबर अॅकॅडमिक स्टडी पण महत्त्वाचा असतो याचा रिझल्ट पण कसाच असतो त्यानुसार आपण रँकिंग देत असतो परंतु आज जे आपल्याकडे अमरावती गडचिरोली अंबरनाथ बुलढाणा हिंगोली वाशिम भंडारा आणि जालना या आर्ट कॉलेजेसचा आपण अभ्यास करायला गेलो तर ह्याच्यामध्ये रँकिंग वाईज नीट यूजी एम सी सी काउन्सिलिंग प्रोसेसच्या राऊंड थ्रीमध्ये ह्याचं पंधरा टक्के सीट्स गेलेलं होते त्याचा कट ऑफ किती राहिला आहे हे आपण आज पाहूया तर ओपन कॅटेगरीचा सर्वात हायेस्ट कट ऑफ जो आहे तो, तो अमरावती या राज्याचा राहिला आहे म्हणजे एक नंबरला महारा भारत देशातील लोकांनी ह्या नवीन आर्ट कॉलेजपैकी एक नंबरला प्रेफरन्स हा अमरावतीला अमरावतीला दिलेला आहे एकवीस हजार चारशे अष्ट्याहत्तर एवढा कट ऑफ ओपन कॅटेगरीचा राहिलेला आहे दोन नंबरचा प्रेफरन्स जो आहे तो भंडारा याला दिला आहे कारण कदाचित ते नागपूरपासून शहर जवळ असल्यामुळे दिला असेल बावीस हजार तीनशे पंच्याहत्तर एवढा त्याचा कट ऑफ ओपन कॅटेगरीचा दोन नंबरचा जो कट ऑफ राहिलेला आहे तो भंडारा या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला दिला आहे तीन नंबरचं जे प्रेफरन्स आहे ते मात्र अंबरनाथ मुंबईमधलं अंबरनाथचं कॉलेज आहे बावीस हजार आठशे पासष्ट एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्याला कॉलेज मिळालेलं आहे चार नंबरचा प्रेफरन्स मात्र बुलढाणा या शहराला दिलेला आहे बावीस हजार नऊशे शहात्तर एवढा ऑल इंडिया रँकला मिळालेला आहे पाच नंबरचा कटो जो काही रँकिंग वाईज जर पाहायला गेलं तर ओपन कॅटेगरीनं पाच नंबरला जो कट ऑफ दिलेला आहे तो गडचिरोली या मेडिकल कॉलेजला दिला आहे आणि तेवीस हजार एकशे शेहेचाळीस एवढा त्याचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट राहिलेला आहे सहाव्या नंबरचा जो रँकिंग आपण पाहायला गेलो तर ऑल इंडिया रँकिंगनुसार जालना जे एम सी जालना या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला सहाव्या नंबर दिला आहे सातव्या नंबरला मात्र या ठिकाणी हिंगोलीला दिला आहे जे एम सी हिंगोली सहाव्या नंबरचं जे जालना आहे त्याला तेवीस हजार दोनशे एकोण एकोणतीस एवढा ऑल इंडिया रँकला लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट राहिला आहे सातव्या नंबरचा जो क्रमांक आहे तो हिंगोलीला दिला आहे तेवीस हजार दोनशे चोवीस आणि आठव्या नंबरला मात्र ओपन कॅटेगरीनं तेवीस हजार दोनशे एक्केचाळीस म्हणजे वाशिम या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला आठव्या नंबर दिलेला आहे म्हणजे ओपन कॅटेगरीनुसार रँकिंग काढायला गेलं तर अमरावती एक नंबर बुलढाणा म्हणजे भंडारा दोन नंबर तीन नंबरला अंबरनाथ चार नंबरला बुलढाणा पाच नंबरला गडचिरोली सहा नंबरला जालना आणि सात नंबरला हिंगोली आणि आठ नंबरला वाशिम असा मात्र जो काही सिक्वेन्स राहिलेला आहे ओ पी ओ पी सी कॅटेगरीचा जर कट ऑफ आपण पाहायला गेलो तर सगळ्यात हायर साईडचा कट ऑफ आहे अमरावतीचा आहे बावीस हजार पाचशे एकोणपन्नास एवढा आहे दोन नंबरचा जो कट ऑफ म्हणजे रँकिंग राहिलेलं आहे ते जे रँकिंग आहे ते मात्र आपण जर पाहायला गेलो तर दोन नंबरला मात्र या ठिकाणीसुद्धा भंडारा हेच देण्यात आलेला आहे बऱ्याच वेळा या सर्व गोष्टीचा विचार करायला गेलं तर ज्याचा कटॉप सर्वात हायर साईडने तो अमरावती इकडे राहिलेला आहे आणि दोन नंबरचा जो कटॉप राहिलेला आहे तो दोन नंबरचा कटॉप जे आहे तो आपल्याला अंबरनाथकडे गेलेला आहे तीन नंबरचा जो कटॉप आहे तो मात्र आपण पाहायला गेलं तर बुलढा भंडारा या ठिकाणी गेला आहे चार नंबरचा बुलढाणा पाच नंबरचा कट ऑफ आहे तो म्हणजे गडचिरोली सहा नंबर या ठिकाणी पुन्हा जालनाला गेलेला आहे सातव्या नंबर हिंगोली आणि आठव्या नंबरला वाशिम असं ओबीसी कॅटेगरीमध्ये सुद्धा कट ऑफ वाईज राहिलेलं आहे डब्ल्यू एस या कॅटेगरीमध्ये जर रँकिंग आपण पाहायला गेलं तर एक नंबरला अमरावती दिले दोन नंबरला वाशिम गेले तीन नंबरला गडचिरोलीचा कट ऑफ राहिला आहे चार नंबरला भंडारा पाच नंबरला जालना आणि सहा नंबरला बुलढाणा सात नंबरला जो कट ऑफ राहिलेला आहे तो अंबरनाथ आणि आठ नंबरला जो आहे तो हिंगोली अशा टाईपमध्ये हा कट ऑफ राहिलेला आहे वास्तविक पाहता सी एम जी किंवा करिअर मेकिंग गायडन्सचा जो प्रेफरन्स कसा राहिला पाहिजे या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू परंतु ऑल इंडिया कोट्यातील सर्व विद्यार्थ्यांनी भारत देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी पंधरा टक्क्यासाठी हे प्रत्येक कॉलेजमध्ये पंधरा टक्के म्हणजे पंधरा सीट्ससाठी जे, सीट जे काही प्रेफरन्सेस म्हणजे पहिल्यांदा प्रेफरन्स म्हणजे हायर मार्क्स कशाला कटवावं लागला आहे त्याचा आपण या ह्या व्हिडिओमध्ये विचार केला आहे त्याच्यावरून आपण विचार करू शकतो की रँकिंग ह्याचं आपण कसं करावता ठरवता येऊ शकतं परंतु करिअर मेकिंग गायडन्सच्या टीमने यावरती सर्व अनालिसिस करून आम्ही जो तुम्हाला देणार आहे तो मात्र मी तुम्हाला यांच्यापुढे सांगणार आहे वास्तविक आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो एट कॉलेजचं रँकिंग ओ बी सी ओपन आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा जो रँकिंग राहिलेलं आहे ते रँकिंग जर आपल्याला जो व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न केला आहे तो तुमच्या चॉईस फिलिंग जे सुरू सतरा तारखेला होणार आहे त्या दिवशीपासून तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो पंधरा सोळा आणि सतरा या तीन दिवसामध्ये आपल्याला करायचं त्या आहे त्यामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल असंच आम्हाला वाटतंय त्यासाठी हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र